वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत नाचत गात 1.5 दिवसाच्या 45,000 जास्त श्रीमूर्तींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागात तसंच ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. 1.5 दिवस पाहुणचार घेऊन बाप्पा त्यांच्या घरी गेले. ठाणे महापालिकेनं कृत्रिम तलाव तसंच तलावपळी स्वीकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्राची निर्मिती करून भक्तांना घराच्या जवळ विसर्जन केलं. तलावपळी, उपवन, रायलादेवी तसंच घोडबंदर मार्गावरील गायमुख, कोलशेत, पूर्व ठाण्यातील चिंदणी कोळीवाडा या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत असल्याचं चित्र दिसून आलं. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक 7 आणि घरगुती 42,000 गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पालिका प्रशासनानं भक्तांसाठी चांगली सोय केली होती. पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला होते. रात्री उशिरापर्यंत बाप्पाचं विसर्जन सुरू होतं. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.